इतिहास व नागरिकशास्त्र इयत्ता आठवी प्रकरण दहा सशस्त्र क्रांतिकारी चळवळ भारताला पारतंत्र्यातून मुक्त करण्यासाठी अनेक नेत्यांनी आपापल्या मार्गाने प्रयत्न केले जसे महात्मा गांधीजींचा अहिंसावादी मार्ग नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा मार्ग लोकमान्य टिळकांचा मार्ग याचप्रमाणे क्रांतीचा एक मार्ग असे अनेक मार्ग होते या पाठामध्ये आपण सशस्त्र क्रांतीचा मार्ग आणि सशस्त्र क्रांतिकारकांविषयीच्या कार्याबद्दलची माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत नमस्कार मी देव आपला आपल्या सर्वांचं युट्यूबच्या चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो आपण व्हिडिओ नोट्स श्रंखलेमध्ये आज प्रकरण दहा सशस्त्र क्रांतिकारी चळवळ याबद्दल लोकसेवा आयोगाच्या सर्व म्हटल्याप्रमाणे जिथे तुम्ही एखाद्या मुद्द्यांबद्दल किंवा क्रांतिकारकाच्या कार्याबद्दल अधिक माहिती तुम्हाला जाणणे आवश्यक आहे तशी ती माहिती मी तुम्हाला इथे सांगण्याचा प्रयत्न करीन जहालवादी विचार सरणीत हिंसेला स्थान नव्हते केवळ ब्रिटिश अधिकाऱ्यांना ठार करून देशाला स्वातंत्र्य मिळणार नाही असे त्यांचे मत होते असे असले तरी देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्रश्न प्रयत्न करणाऱ्या सशस्त्र क्रांतिकारकांच्या कार्याबद्दल जहालवाद्यांना सहानुभूती होती हिंसेने पाशवी बलाने निर्माण झालेले साम्राज्य त्याच मार्गाने मोडून काढणे शक्य आहे आणि हाच मार्ग योग्य आहे अशी क्रांतिकारकांची धारणा होती एखाद्या ब्रिटिश अधिकाऱ्याला ठार मारून मूळ प्रश्न सुटणार नाही हे क्रांतिकारकांनाही मान्य होते परंतु निर्माल्यवत बनलेल्या देशाला खडबडून जागे करण्यासाठी असे वध उपयुक्त ठरतील ही त्यांची श्रद्धा होती प्रखर राष्ट्रनिष्ठा हा त्यांच्या विचारांचा आधार होता म्हणूनच देशांसाठी म्हणूनच देशासाठी प्राणार्पण करण्यासाठी क्रांतिकारक तयार असत सन अठराशे सत्तावन्न पूर्वी इंग्रज सत्तेविरुद्ध झालेले उठाव आणि अठराशे सत्तावन्नचा स्वातंत्र्य लढा याचा अभ्यास आपण मागील व्हिडिओजमध्ये सविस्तर केलेला आहे त्यानंतरच्या का कुका आंदोलन महाराष्ट्रात ज्या पार्श्वभूमीवर वासुदेव बळवंत फडके यांनी क्रांती घडवून आणली होती त्याच पार्श्वभूमीवर रामसिंह कुका यांनी पंजाबमध्ये क्रांती घडवून आणली होती ब्रिटिशांच्या दडपणशाहीची चीड चिड येऊन रामसिंह कुकांनी लष्करी नोकरी सोडून दिली आणि एका धार्मिक संप्रदायाची स्थापना केली पण ब्रिटिश विरोधी रोम रोमात भिनलेल्या संप्रदायाचे रूपांतर लवकरच एका क्रांती दलात झाले ठिकठिकाणी थीक आपले अनुयायी पाठवून रामसिंह कुकांनी जनतेत विशेषतः सैन्यात ब्रिटिश विरोधी भावना भडकावण्याचे कार्य केले त्याचबरोबर ठिकठिकाणाहून थीक शस्त्रास्त्रे गोळा केली जात ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध कार्य करायचे असल्याने रामसिंह कुकांचे हे कुका आंदोलन अतिशय गुप्तपणे सुरू होते अखेरी आंदोलनाची माहिती सरकारला मिळालीच प्रचंड प्रमाणावर धरपकड करण्यात येऊन कुका आंदोलन क्रूरपणे इंग्रजांनी चढून टाकले कुकांच्या अनुयायांना मृत्यूदंड देण्यात आला आणि स्वतः रामसिंह कुकांना ब्रह्मदेशात हद्दपार करण्यात आले तेथेच पुढे ते एकोणीसशे माफ करा अठराशे पंच्याऐंशी मध्ये त्यांचा अंत झाला वासुदेव बळवंत फडके वासुदेव बळवंत फडके सतू नाईक उमाजी नाईक महात्मा फुले इत्यादी थोर व्यक्तींचा इतिहास जाणून घेताना लहूजी साळवे यांचाही इतिहास जाणून घेणे अतिशय महत्वाचे आहे लहूजी साळवे यांना सशस्त्र क्रांतीचे जनक वा क्रांती गुरु म्हटले जाते आपण या मुद्द्यावरती आपण चर्चा का करत आहोत कारण की वासुदेव बळवंत फडके यांनी वस्ताद लहूजी साळवे यांच्याकडून शस्त्रविद्येचे शिक्षण घेतले होते आणि मी आता सांगितलेल्या सर्व व्यक्ती जे आहेत त्या उस्ताद लहूजी यांच्याशी निगडीत किंवा यांच्या कार्याशी निगडीत आहेत त्यामुळे ह्या थोडासा मी तुम्हाला त्याच्याबद्दल बॅकग्राऊंड मध्ये थोडक्यात माहिती सांगत आहे लहूजी अनेक क्रांतिकारकाचे प्रेरक होते क्रांतिकारांना संघटित करून इंग्रजांविरुद्ध त्यांनी क्रांतिकारांची फळी निर्माण केली होती जे ते त्यांना मार्गदर्शन करीत होते लहूजी साळवे रामोशी घराने पेशव्याने बांधलेल्या एका गेटला किंवा दरवाजाला रामोशी गेट का म्हणतात सतू नाईक व लहूजी साळवे यांच्यातील संबंध सतू नाईक यांच्या निधनानंतर सर्वसूत्री हाते आलेले माजी नाईक व लहूजी यांच्यातील संबंध महात्मा फुले यांच्याविषयी आपण महात्मा फुले व लहूजी साळवे यांच्यातील संबंध लहूजी साळवे यांनी समाज सुधारणेचे कार्य कसे केले याबद्दलची सविस्तर माहिती आपण एका व्हिडिओमध्ये घेणार आहोत आणि मागे म्हटल्याप्रमाणे जेव्हा एखाद्या व्यक्ती किंवा क्रांतिकारकाबद्दल आपण बोलतो तर त्यांच्याशी निगडीत असलेल्या किंवा त्यांच्या नेहमीच्या व्यवहारात ज्या व्यक्तींचा किंवा त्यांना ज्यांनी प्रेरणा दिली असे व्यक्ती आहे। जे आहेत त्यांचीही त्यांचाही इतिहास जाणून घेणे अतिशय महत्वाचे आहे महाराष्ट्रात इंग्रजाविरुद्ध सशस्त्र लढा वासुदेव बळवंत फडके यांनी दिला ब्रिटिश साम्राज्याशी शस्त्राने लढले पाहिजे अशी त्यांची धारणा होती त्यांनी वस्ताद लहूजी साळवे यांच्याकडे शस्त्रविद्येचे शिक्षण घेतले ब्रिटिश सत्तेविरुद्ध सशस्त्र उठाव करण्यासाठी त्यांनी रामोशी बांधवांना संघटित करून बंड पुकारले हे बंड अयशस्वी ठरले ब्रिटिश सरकारने त्यांना त्यांची रवानगी एडनच्या कारागृहात केली तेथेच त्यांचा अठराशे त्र्याऐंशीमध्ये मृत्यू झाला स्वातंत्र्यासाठी त्यांनी सशस्त्र लढा उभारला आणि वासुदेव बळवंत फडके यांना महाराष्ट्राचे आद्य क्रांतिकारक असे म्हटले जाते चाफेकर बंधू सन अठराशे सत्त्याण्णव साली पुण्यात प्लेगच्या साथीचा बंदोबस्त करताना प्लेग कमिशनर रॅड याने जुलूम जबरदस्ती केली त्याचा बदला म्हणून दामोदर व बाळकृष्ण या चाफेकर बंधूंनी बावीस जून अठराशे सत्त्याण्णव रोजी रॅडचा वध केला दामोदर बाळकृष्ण व वासुदेव वा हे तीन बंधू व त्यांचे सहकारी महादेव रानडे यांना फाशी झाली एकाच घरातील तीन भावांनी देशसेवेसाठी हुतात्मे पत्करले या सुमारात बिहारमधील मुंडा आदिवासींनी बिरसा मुंडा यांच्या नेतृत्वाखाली हे नाव लक्षात ठेवा जिथे जिथे एखाद्या आदिवासींनी किंवा विशिष्ट संघटनेने एक उठाव केला असेल तर त्या नेत्याचं नाव अतिशय ज्याचं त्याचं नेतृत्व कुणी केलं हे अतिशय महत्त्वाचं आहे कारण की आयोग यावरती वारंवार प्रश्न विचारलेले आहे फार मोठा उठाव केला अभिनव भारत सन एकोणीसशेमध्ये मध्ये स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी नाशिक येथे ही क्रांतिकारकांची गुप्त संघटना स्थापन केली एकोणीसशे चार साली याच संघटनेला अभिनव भारत असे नाव देण्यात आले उच्च शिक्षण घेण्याच्या निमित्ताने सावरकर इंग्लंडला गेले तेथून त्यांनी अभिनव भारत संघटनेच्या भारतातील सदस्यांना क्रांतिकारी वाङ्मय पिस्तुले इत्यादी साहित्य पाठवण्यास सुरुवात केली त्यांनी जोसेफ मॅक्झ झिनी या प्रसिद्ध इटालियन क्रांतिकाराचे उत्स्फूर्तीदायी चरित्र लिहिले अठराशे सत्तावनचा उठाव हे पहिले स्वातंत्र्य भारती पहिले भारतीय स्वातंत्र्य युद्ध होते असे प्रतिपादन करणारा अठराशे स्वातंत्र्य समर हा ग्रंथ त्यांनी लिहिला आणि हे स्वातंत्र्यवीर सावरकर जेव्हा इंग्लंडला गेले होते त्यावेळेस ब्रिटिश सरकारवर टीका करणाऱ्या लिखाणांमुळे श्यामजी कडे सरकारची वर्कवृष्टी वळली होती म्हणून श्यामजी वर्मा पॅरिसला गेले आणि तेथे त्यांनी क्रांतिकार्य सुरू केले त्यांच्या अनुपस्थितीत इंग्लंडचे केंद्र जे होते इंडिया हाऊस ज्याला म्हणतात पुढे आपण त्याचा आप बदल अभ्यास करणार आहोत त्या केंद्राचे श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या अनुपस्थितीत लंडनच्या केंद्राचे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी कार्य सांभाळले होते पन्नास वर्षाच्या शस्त्रम कारावासाची शिक्षा भोगण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकरांना अंदमानात अंदमानला नेण्यात आले ते तेथे ते दहा वर्ष होते माझी जन्मफेट माझी जन्मठेप या आत्मचरित्रात सावरकरांनी अंदमानातील त्या भयंकर दिवसांचे अनुभव लिहून ठेवले आहेत पुणे सरकारने त्यांना रत्नागिरी येथे नेऊन स्थानबद्ध केले तथे सावरकरांनी जातीभेद निर्मूलन अस्पृश्यता निवारण सहभोजन भाषा शुद्धीकरण अशा सामाजिक चळवळी केल्या ते थोर एक थोर साहित्यिक होते एकोणीसशे अडोतीस साली मुंबई येथे भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल जरी माहिती ते थोडक्यात देण्यात आली असली तरी स्वातंत्र्यवीर सावरकरांचं योगदान हे अतिशय मूल्यवान आहे आणि त्यांच्या कार्य याचा आढावा घेण्यासाठी आपल्याला दोन तीन व्हिडिओ तरी बनवावेच लागतील त्यासाठी आपण स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी जे आहे सविस्तर एका व्हिडिओ सिरीजमध्ये त्यांच्या कार्याबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत सरकारला अभिनव भारत संघटनेच्या कार्याचा सुगावा लागला त्यामुळे सरकारने बाबाराव सावरकर यांना अटक केली त्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली या शिक्षेचा बदला घेण्यासाठी अनंत लक्ष्मण कानेरे या युवकाने नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याचा वध केला आणि मागे म्हटल्याप्रमाणे एखादी घटना घडली गट असेल आणि त्या घटनेच्या पश्चात जर कोणी एखादी घटना घडलेली गट असेल तर त्या घटनांचा क्रम आपल्याला लक्षात ठेवणे महत्वाचं आहे कारण की आयोग वारंवार कालक्रमावरती जे आहेत ते प्रश्न जास्त विचारत आलेला आहे सरकारने अभिनव भारत संघटनेशी संबंधित असलेल्या लोकांना अटक करण्यास सुरुवात केली जाकसेनच्या वदाचा संबंध सरकारने स्वातंत्र्यवीर सावरकरांशी जोडला आणि त्यांना अटक करून त्यांच्यावर खटला भरला न्यायालयाने त्यांना पन्नास वर्षाची सक्षम करावाची शिक्षा फरमावली बंगालमधील क्रांतिकारी चळवळ बंगालच्या फाळणी नंतर ब्रिटिश विरुद्ध प्रभोभ अधिकच तीव्र झाला होता स्थानिक उठावांच्या जा जागी व्यापक अशा क्रांतिकारी चळवळीचा राष्ट्रीय पातळीवर उदय होऊ लागला देशातील विविध भागात क्रांतिकारी विचाराने भारावलेले गुप्त संघटना स्थापन करू लागले ब्रिटिश अधिकाऱ्यांना जबर बसवणे ब्रिटिश नेतृत्वा खिळखिळी करणे ब्रिटिश सरकारचा सरकारचा लोकांना वाटणारा ददरा नाहीसे करणे ब्रिटिशांची सत्ता ओलथून टाकणे ही त्यांची प्रमुख उद्दिष्टे होती बंगालमध्ये अनुशीलन समिती ही क्रांतिकारी संघटना कार्यरत होती अनुशीलन समितीच्या पाचशेच्या वर शाखा होत्या अरविंद घोष यांचे बंधू कुमार घोष हे या संघटनेचे प्रमुख होते अरविंद घोष यांचा सल्ला व मार्गदर्शन या संघटनेला लाभत असे कोलकात्याजवळ तळा येथे या समितीचे बॉम्ब तयार करण्याचे केंद्र होते हेमचंद्र दास आणि उल्हास दत्त यांनी बॉम्ब बनवण्याची कला अवगत करून घेतली होत घेतली त्याच कालखंडामध्ये हेमचंद्र दास आणि उल्हास दत्त यांनी जे आहे बॉम्ब बनवण्याची कला अवगत करून घेतली त्यांच्या मार्गदर्शनाखाली कलकत्त्याजवळ बॉम्ब तयार करण्याचे काम सुरू झाले या बॉम्बचा पहिला प्रयोग पूर्व बंगाल प्रांताचा पहिला नायब राज्यपाल गव्हर्नर जो मुसलमानांना झुकते माप देणारा जॉन बॉम्बफिल्ड फुलर याच्यावर करण्यात आला पण त्यात यश मिळाले नाही आणि बंगालची फाळणी करून पूर्व आणि पश्चिम बंगाल कोणी केलं होतं आपण याबद्दल या चर्चा केलेली आहे आठ साली खुदिराम बोस व प्रफुल्ल चाकी या अनुशील अनुशीलन समितीच्या सदस्यांनी किंग्सफोर्ड या न्यायाधीशाला ठार करण्याची योजना आखली परंतु ज्या गाडीवर त्यांनी बॉम्ब टाकला ती गाडी किंग्स फोर्डची नव्हती या हल्ल्यात गाडीतील दोन इंग्लिश स्त्रिया मृत्युमुखी पडल्या इंग्रजांच्या हाती सापडू नये म्हणून प्रफुल्ल चाकी यांनी स्वतःवर गोळी झाडून घेतली खुदिराम बोस पोलिसांच्या हाती लागले त्यांना फाशी देण्यात आली या प्रकरणाचा तपास करत असतानाच अनुशीलन समितीच्या कार्याची माहिती पोलिसांना झाली त्यांनी या संघटनेच्या सदस्याची धरपकड सुरू केली अरविंद घोष यांनाही अटक करण्यात आली अरविंद बाबूंचा अरविंद बाबूंचा संबंध बॉम्ब तयार करण्याशी जोडण्यात सरकारला अपयश आल्याने त्यांना न्यायालयाने निर्दोष सोडले अन्न सदस्यांना दीर्घ मुदतीच्या शिक्षा ठोठावण्यात आल्या राजबिहारी बोस व सचिंद्रनाथ सन्याल यांनी क्रांतिकारी संघटनेचे जाळे बंगालबाहेरही पसरवलेले होते पंजाब दिल्ली उत्तर प्रदेश येथे क्रांतिकार्याची केंद्रे उभारली व्हॉइस रॉयल लॉर्ड हार्डिंग्जवर बॉम्ब फेकण्याचे धाडसी कृत्य राजबिहारी बोस व त्यांच्या सहकार्याने केले पण या हल्ल्यातून लॉर्ड हार्डिंग्स बचावला मद्रास प्रांतात ही क्रांतिकार्य चालू होते वांची अय्यर या क्रांतिकारकाने ऍश या ब्रिटिश अधिकाऱ्याला ठार केले त्यानंतर त्यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महुती दिली इंडिया हाऊस मागे जेव्हा आपण स्वातंत्र्यवीरकरांचा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अभ्यास करत होतो किंवा अभिनव भारत या संघटनेशी निगडीत मुद्द्यांचा अभ्यास करत होतो त्यावेळेस आपण इंडिया हाऊस बद्दल ही एक दोन पॉईंट्स डिस्कस केलेले आहेत भारतातील क्रांतिकार्याला परदेशातील भारतीय क्रांतिकारकांकडून साहित्य मिळत असे साहाय्य मिळत असे लंडन येथील इंडिया हाऊस हे अशा सहाय्याचे महत्वाचे केंद्र होते पंडित श्यामजी कृष्ण वर्मा या भारतीय देशभक्ताने इंडिया हाऊसची स्थापना केली होती या संस्थेमार्फत भारतीय तरुणांना इंग्लंडमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती दिल्या जात असत स्वातंत्र्यवीर सावरकरांना अशी शिष्यवृत्ती मिळाली होती मादाम कामा यांनी जर्मनीत स्टूट गार्ड येथे भरलेल्या जागतिक समाजवादी परिषद भारताच्या स्वातंत्र्याचा प्रश्न उपस्थित केला आणि याच परिषद देत त्यांनी भारताचा ध्वज फडकावला होता इंडिया हौशी हो निगडीत असलेला दुसरा क्रांतिकारी म्हणजे मदनलाल धिंगरा हा तरुण होय त्यांनी कर्जन वायली या इंग्रज अधिकाऱ्याला ठार केले त्याबद्दल धिंगरा यांना फाशी देण्यात आली गदर चळवळ पहिल्या महायुद्धाच्या काळात ब्रिटिशांविरुद्ध क्रांतिकारी कार्याला गती मिळाली ब्रिटिशांच्या शत्रूची मदत घेऊन भारतामध्ये सत्तांतर घडवून आणता येईल अश आश... भारतीय सैनिकांची या प्रयत्नात साथ घेता येईल असे क्रांतिकारकांना वाटत होते या संधीचा लाभ घेण्यासाठी क्रांतिकारक संघटना स्थापन झाल्या आणि गदर ही त्यातील एक प्रमुख संघटना होती अमेरिका व कॅनडा येथील भारतीयांनी गदर या संघटनेची स्थापना केली लाला हृदयाळ भाई परमानंद डॉ पांडुरंग सदाशिव खानखोजे इत्यादी क्रांतिकारक या संघटनेचे प्रमुख नेते होते गदर म्हणजे विद्रोह गदर हे या संघटनेच्या मुखपत्राचे नाव होते या मुखपत्रातून या मुखपत्रातून ब्रिटिश राजवटीचे भारतावरील दुष्परिणाम विषद करण्यात येत म्हणजे सांगण्यात येत असत भारतीय क्रांतिकारकाच्या साहसी कृत्यांची माहिती सांगितली जाई अशा प्रकारे राष्ट्रप्रेम व सशस्त्र क्रांती याचा संदेश गदर या मुखपत्राने भारतीयांना दिला ब्रिटिशांविरुद्ध उठाव करण्यासाठी गदर संघटनेच्या नेत्यांनी युद्धजन्य परिस्थितीचा फायदा घेण्याचे ठरवले त्यांनी पंजाबमध्ये ब्रिटिशांविरुद्ध उठाव करण्याची योजना आखली लष्करामधील भारतीय सैनिकांना उठावात सामील होण्यासाठी उदयुक्त केले राजबिहारी बोस आणि विष्णू गणेश पिंगळे यांनी या उठावाचे नेतृत्व करावे असे ठरले पण फितरीमुळे ब्रिटिशांना या योजनेचा सुगावा लागला पिंगळे पोलिसांच्या हाती सापडले त्यांना फाशी देण्यात आली राजबिहारी बोस मात्र निष्ठून जाण्यात यशस्वी झाले जपानमध्ये जाऊन त्यांनी आपले क्रांतिकार्य सुरू ठेवले युद्धकाळात परदेशात क्रांतिकारी चळवळ कार्यरत होती बर्लिनमध्ये वीरेंद्रनाथ चट्टोपाध्याय भूपेन दत्त आणि हरदयाळ यांनी जर्मन परराष्ट्र खात्याच्या सहकार्याने ब्रिटिशांविरुद्ध योजना आखल्या सन एकोणीशे पंधरामध्ये महेंद्र प्रताप बरकतुल्ला व ओबीदुल्ला सिंधी यांनी काबूलमध्ये स्वतंत्र भारताच्या हंगामी सरकारची स्थापना केली होती हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे कारण की जेव्हा भारतामध्ये प्रतियोगिता सरकार किंवा हंगामी सरकार स्थापन झाले आहे तर त्याच्यामध्ये जो क्रम आहे तोही महत्त्वाचा आहे काकोरी कट सरकारच्या दडपणशाहीने क्रांतिकारी चळवळ संपुष्टात आली नाही गांधीजींनी सरकार चळवळ स्थगित केल्यानंतर अनेक तरुण क्रांती मार्गाकडे वळले चंद्रशेखर आझाद रामप्रसाद बिस्मिल योगेश चटर्जी सचिंद्रनाथ सन्याल इत्यादी क्रांतिकारकाला लागणारा पैसा जमवण्यासाठी त्यांनी रेल्वेतून नेला जाणारा सरकारी खजिना नऊ ऑगस्ट एकोणीसशे पंचवीस रोजी काकोरी या उत्तर प्रदेशातील रेल्वे स्टेशनजवळ लुटला याला जे आहे काकोरी कट असे म्हटले जाते सरकारने तात्काळ कारवाई करून क्रांतिकारकांना अटकेत टाकले त्यांच्यावर खटले चालवण्यात आले अशफाक उल्ला खान रामप्रसाद बिस्मिल रोशन सिंग राजेंद्र लाहेरी यांना फाशी देण्यात आली चंद्रशेखर आझाद मात्र पोलिसांच्या हाती सापडले नाहीत हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन समाजवादी विचारांनी प्रभावित झालेल्या तरुणांनी देशव्यापी क्रांतिकारी संघटना उभी करण्याचे ठरवले चंद्रशेखर आझाद भगतसिंग राजगुरु सुखदेव इत्यादी तरुण यांमध्ये प्रमुख होते हे सर्व क्रांतिकारक धर्मनिरपक्ष विचारसरणीचे होते एकोणीशे अठ्ठावीस साली दिल्लीच्या फिरोजशाह कोटला मैदानावर झालेल्या बैठकीमध्ये या तरुणांनी हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन या संघटनेची स्थापना केली भारताला ब्रिटिशाच्या शोषणातून मुक्त करणे या संघटनेचे मुख्य उद्दिष्ट होते त्याचबरोबर शेतकरी कामगारांचे शोषण करणारी अन्यायी सामाजिक आर्थिक व्यवस्थाही उलथडून टाकायची होती सामाजिक न्यायावर व समतेवर आधारित समाज निर्माण करण्याला भगतसिंग यांनी महत्त्व दिले हा असे काही जे मुद्दे आहेत ते लक्षात ठेवा जसे की सामाजिक न्यायावर व समतेवर आधारित समाज निर्माण करण्याला भगतसिंग यांनी महत्त्व दिले शस्त्रे गोळा करणे आणि कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे ही कामे या संघटनेच्या स्वतंत्र विभागाकडे सोपवण्यात आली होती या विभागाचे नाव होते हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन आर्मी व तिचे प्रमुख होते चंद्रशेखर आझाद या संघटनेच्या सदस्यांनी अनेक क्रांतिकारी कृत्ये जे आहेत ती केली होती भगतसिंग व राजगुरू यांनी लाला राय यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी सँडर्स या अधिकाऱ्याला गोळ्या घालून ठार केले नागरी हक्कांची पायमल्ली करणारे दोन विधेयक यावेळी जे आहेत सरकारने मध्यवर्ती विधिमंडळात दाखल केली होती त्याचा निषेध करण्यासाठी भगतसिंग व व बटुकेश्वर दत्त यांनी मध्यवर्ती विधिमंडळात जे आहेत बॉम्ब फेकले सरकारने तत्काळ हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मीच्या केंद्रावर धाडी घातल्या त्यातून सँडर्सच्या हत्येचे धागे दोरे हे पोलिसांच्या हाती लागले सरकारने क्रांतिकारकांची धरपकड सुरू केली त्यांच्यावर राजद्रोहाच्या आरोपाखाली खटले भरले यांना तेवीस मार्च एकोणीसशे एकतीस रोजी लाहोरच्या तुरुंगात फाशी देण्यात आली चंद्रशेखर आझाद मात्र शेवटपर्यंत पोलिसांच्या हाती सापडले नाहीत पुढे अलाहाबादच्या आल्फ्रेड पार्कमध्ये पोलिसांशी झालेल्या चकमकीत चकमकीत ते ठार झाले चितगाव शस्त्रगारावरील हल्ला सूर्यसेन हे बंगालमधील चितगाव येथील क्रांतिकारी गटाचे प्रमुख होते त्यांनी आपल्या भोवती अनंत सिंह गणेश घोष कल्पना दत्त प्रतिलता वडेदार अशासारख्या अशांसारख्या निष्ठावन क्रांतिकारकाची जी आहे ती फौज गोळा केली होती त्यांच्या सहाय्याने त्यांनी चितगाव येथील शस्त्रगारावरील हल्ल्याची योजना सूर्यसेन यांनी आखली योजनेप्रमाणे त्यांनी अठरा एप्रिल एकोणीसशे तीस रोजी क्रांतिकारकांनी चितगाव मधील जे दोन शस्त्रागारावरील सशस्त्र ताब्यात घेतले त्याचबरोबर त्यांनी टेलिफोन व टेलिग्राफ यंत्रणा तोडून टाकली आणि संदेशवाहन यंत्रणा ठप्प करण्यात यश मिळवले त्यानंतर त्यांनी ब्रिटिश फौजांशी रोमहर्षक लढत दिली सोळा फेब्रुवारी एकोणीसशे ती एकोणीसशे तेहतीस रोजी सूर्यसेन व त्यांचे काही सहकारी पोलिसांच्या हाती सापडले सूर्यसेन व त्यांच्या बारा सहकाऱ्यांना फाशी देण्यात आली कल्पना दत्त यांना जन्मठेप झाले प्रति वड्डेदाराने प्रतिलत्ता वड्डेदारने पोलिसांच्या हाती न लागता आत्माहुती दिली चितगाव उठावामुळे क्रांतिकारी चळवळीला गती मिळाली शांती घोष व सुनीता चौधरी या दोन शाळकरी मुलींनी जिल्हा न्यायाधीशाला ठार केले तर बीना दास या युवतीने कोलकाता विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात गव्हर्नरला गोळ्या झाडल्या हे जे आहेत काही जे नवीन नावं आहे तुम्हाला वाटतात कारण की आपण आतापर्यंत मोठ्या मोठ्या क्रांतिकारकांचीच नावं जी आहेत आपल्याला ऐकली असेल किंवा परिचयाचे असतील तर अशाही गोष्टी ज्या आहेत ते अतिशय परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत कारण आपण न कळत नजरअंदाज करून या अशा बाबी जे आहेत ते नजरअंदाज करतो आणि परीक्षेमध्ये नेमके असेच प्रश्न विचारले जातात त्यामुळे जे आहे ते आपले मार्क कटण्याची शक्यता असते त्यामुळे अशा बाबी तुम्ही आवर्जून लक्ष देऊन नोट्स काढा किंवा वारंवार हा व्हिडिओ पहा जारीवाला बाग हत्याकांडाला जबाबदार असणाऱ्या ओडवायर याचा वध सरदार उधमसिंग यांनी इंग्लंडमध्ये एकोणीसशे चाळीस साली केला भारतीय स्वातंत्र्य संग्रामामध्ये क्रांतिकारी चळवळीने महत्वाचे योगदान दिले क्रांतिकारकांनी ब्रिटिश सत्तेशी लढताना साहस व निर्धाराचे दर्शन घडवले त्यांचे प्रेम त्यांचे राष्ट्रप्रेम व समर्पण वृत्ती केवळ अजोड होती त्यांचे बलिदान भारतीयांना स्फूर्तीदायी ठरले आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला या व्हिडिओमध्ये व्हिडिओच्या पाठ्यामध्ये दिलेल्या माहितीबरोबरच या व्हिडिओमध्ये तुम्हाला शालेय पाठ्यपुस्तकाच्या बाहेर सांगितलेल्या नोट्स किती उपयुक्त वाटल्या हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि अजून तुम्ही जर आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसाल तर सबस्क्राइब करा धन्यवाद